हॉस्पिटल अँड क्रिटिक केअर लोणंद येथे हिंसकृत्य करणाऱ्यांवर मोक्का लावावा या मागणीसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मेडिकल असोसिएशन तसेच लोणंद नगरीतील डॉक्टर्स प्रतिष्ठित नागरिक यांनी मोर्चा काढला आहे. मेडिकल असोसिएशन सामाजिक संघटना यांच्या वतीने निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला. सध्या जे डॉक्टर व हॉस्पिटल होणारे त्यांच्यावर होणाऱ्या हिंसक घटना आहेत याच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. मागील काही दिवसांपूर्वी पुणे येथील रुग्ण हक्क परिषदच्या कार्यकर्त्यांनी जे हॉस्पिटलमध्ये येऊन गैरकृत्य केलं, हिंसक घटना या ठिकाणी घडण्यात आली होती, तर त्या संघटनेच्या लोकांनी या हॉस्पिटलमध्ये येऊन लोकांना दमदाटीची भाषा केली, त्या ठिकाणी बदनामी करण्याची भीती दाखवली आणि खंडणी मागितली. याच्या विरुद्ध त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सर्व संघटनांच्या वतीने यांच्या पाठीमागील जे सूत्रधार आहेत यांचाही शोध घेऊन त्या संघटनेतील लोक हे सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत आणि त्यांच्यावरती सखोल चौकशी होऊन त्यांना मोकाच्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी सर्व संघटनांची या ठिकाणी मागणी आहे. आणि अशा प्रकारे जर कायदेशीर कारवाई झाली तरच ह्या अपप्रवृत्तींना आळा बसेल म्हणून सर्व संघटनांच्या वतीने या सर्वांचाही वरती गुन्हे दाखल करून या संघटनेवरती बंदी घालावी आणि कठोर कारवाई व्हावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत. त्याचबरोबर सध्या केंद्रीय कायदा याच्यामध्ये व्हावा आणि त्याच्यामध्ये किमान 7 वर्षाची शिक्षा या ठिकाणी व्हावी अशी सर्व संघटनांच्या वतीनं मागणी करण्यात येत आहे. वतीने जो हा निषेध मोर्चा होता या निषेध मोर्चासाठी लोणंदमधील बऱ्याच सामाजिक संघटना आमचे हितचिंतक सर्व डॉक्टर्स या सर्वांचे मी सुरुवातीला स्वागत करतो. आपण एक निवेदन तयार केलेलं आहे की हे कशामुळे हा मोर्चा केलेला आहे हे सर्व तुम्हाला थोडक्यात हे निवेदन दिलेलं आहे. आपल्या पत्रकार बंधूंना सुद्धा हे निवेदन दिलेलं आहे. तर यामध्ये श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल अँड क्रिटिक केअर लोणंद येथे 22 जून 2021 रोजी रुग्ण हक्क परिषद पुणे यांच्या पदाधिकाऱ्यांनी जे हिंसक कृत्य करून खंडणी मागितली व सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर त्यांनी जो प्रसिद्ध केला होता, ही घटना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये म्हणजे इथे लोणंदमध्ये किंवा कुठेही जर अशा पद्धतीने निंदनीय घटना होत असेल तर ही घटना खूप चुकीची आहे. आणि याचे जे संस्थापक आहेत या संस्थापकांचं ज्यावेळेस आम्ही चौकशी केली तर त्यामध्ये त्यांच्या संस्थापकाचे आरोप आहेत. मग अशा गुन्हेगारी आरोपाला जर आपण अशा लोकांनी जर संघटित गुन्हेगारी करून हॉस्पिटलमध्ये येऊन अशी दमदाटी करणं किंवा पैशाची मागणी करणं हे जे कृत्य आहे हे एक संघटित गुन्हेगारीचं कृत्य आहे. आणि वैद्यकीय सेवा वाढत असलेले गुन्हे थांबवण्यासाठी असे बेकायदेशीर कृत्य करणार तसेच यांच्या सूत्रधारांवर गुन्हे दाखल करून मोकांतरच कारवाई करावी, या रुग्ण हक्क परिषद संघटनेवर बंदी घालावी असं मी लोणंद मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आमचे सर्व पदाधिकारी निरा लोणंद मेडिकल असोसिएशन बाकी सर्व डॉक्टरांच्या वतीने आम्ही ही अशा पद्धतीची मागणी करत आहोत. अशा प्रकारे चालू असलेल्या संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यात यावा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनाम करणाऱ्या सर्व समाजकंटकांना, कारण आता इतकं सोपं झालं की प्रत्येक जण काहीतरी उठतो आणि ग्रुपवर काहीतरी टाकतो, यामध्ये चौकशी केली जात नाही, तर यामध्ये हे सॉफ्ट टार्गेट आम्ही डॉक्टर लोक होत असतो तर याचा आम्ही निषेध करतो. रुग्ण हक्क परिषदांना टाळ करून डॉक्टर नितीन उत्तरम सावंत यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्याचा प्रयत्न होत आहे, त्याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात यावी.
डॉक्टर व हॉस्पिटल होणारे हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र शासनाने यावर जो कडक कायदा आहे, जो मेडिकल प्रोटेक्शन ऍक्ट आहे, तो कायदा जास्तीत जास्त अंमलबजावणी करावी आणि आताची झालेली घटना आहे आणि यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी सर्व नागरिकांनी सामाजिक संघटनेने आम्हाला पाठिंबा द्यावा आणि अशा पद्धतीची जी गुन्हेगारी आहे, संघटित गुन्हेगारी, त्याच्यावर आळा बसावा असं आमचं सर्वांचं मत आहे. धन्यवाद.